या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट। सिल्लोड तालुक्यात शिवना येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयासमोर कोविड काळात एक वर्षापासून पगार मिळाली नाही म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। आरोग्य विभागात प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या मदतनीस कर्मचाऱ्यांचे एक वर्षांपासून पगार थकित आहे। या कर्मचाऱ्यांना अर्धवेळ स्वरूपात आणि काम शोधण्याची वेळ आली आहे। ही जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची आहे, त्यात चाल ढकल दुर्लक्ष होत आहे। याकडे शासनाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे। यासाठी सिल्लोड तालुक्यात शिवना येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयासमोर कोविड काळातील पगार बाकी आहे म्हणून एक वर्षापासून पगार मिळालेली नाही या मागणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। यावेळी अनिल गंगाधर समिंद्रे, अर्जुन आत्माराम काळे, उपसरपंच गणेश सपकाळ, ग्रामपंचायत सदस्य विनायक काटकर आदी गावकरी उपस्थित होते। अमोल नगरे, AIN न्यूज, सिल्लोड। आपलं नाव? अनिल गंगाधर समिंद्रे। आज कितवा दिवस उपोषणाचा? 5वा। आजपर्यंत कोणी शासकीय अधिकारी आपण उपोषणाची दखल घेतली नाही? नाही। काय आपण किती दिवसापर्यंत बसणार आहे आता? तुमची काम जोपर्यंत आमचं निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही। मांग काय तुमची? आमची मांग आमची 1/8/2020 ते 1/8/2021 पर्यंत पगार मिळाली पाहिजे। शासनाने अजूनही आपल्या याची नोंद घेतली नाही? नाही। काही पाठपुरावा वगैरे? काहीच नाही।